पौर्णिमेला काय केलं पाहिजे तर घरात लक्ष्मी सतत राहते हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 ते 7 या दरम्यानच्या काळात, संध्याकाळी स्त्रियांनी संध्याकाळी 6 ते 7 या दरम्यानच्या काळात लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. लक्ष्मीचं पूजन करताना दिवसभर उपवास पाळायचा आहे आणि जेव्हा लक्ष्मीचं पूजन कराल स्त्रिया तेव्हा आपण पाटावर कलश मांडून त्या कलशामध्ये पाणी भरून त्या पाण्यामध्ये 1 रुपयाचं एक नाणं टाकून त्यामध्ये 5 विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवून मग त्या कलशाला तुखण पण लावू शकता. मंगळसूत्र असेल तर ते घालू शकता. हळद कुंकू वगैरे वाहून फुलं वाहून पिवळी लाल फुलं वाहून बेसिकली पूजा करू शकता. आणि त्याचबरोबर समोर जे स्फटिक श्रीयंत्र, कुर्म श्रीयंत्र किंवा महालक्ष्मीची बसलेली महालक्ष्मी लक्षात ठेवा. घरामध्ये कायम बसलेली महालक्ष्मीच पाहिजे. देवघरामध्ये उभी असलेली लक्ष्मी चालत नाही. उभी लक्ष्मीची पूजा करणं म्हणजे कायम ती सतत लक्ष्मी उभी राहते म्हणजे त्या घरात पैसा टिकत नाही म्हणून.